सामन्याचं पहिलं षटक टाकतो तो मनोज मनपे फलंदाज स्ट्राइक एंडला संदेश मागच्या मॅचमध्ये सुंदर फलंदाजी केली होती. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर प्रहार चढवतो संदेश निवाते आणि पहिला चेंडू चार धाव वसूल केल्या. चार धावांनी धावसंख्येत वाढ धावसंख्येत झाली ती चार. अलवनकर यांच्याकडून लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार. चार धावांनी धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती आठ. डीजे सुरेख चेंडू मनोज मनपे यांच्याकडून दोन चेंडूवर चौकार खाळल्याच्या नंतर एक तिसरा निर्धाव चेंडू टाकलाय. चांगला कम बॅक केलाय तो मनोज मनपे यांनी. तीन चेंडू आठ धावा. स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. एक सुरेख फटका दोन खेळाडूंच्या मधोमध चार धावांसाठी. या षटकामध्ये मनोज मनपेला मारलेला तिसरा चौकार संदेश निवाते याच्या बॅटमधून. मनोज मनपे संदेश निवाते साठी चांगला प्रहार क्षेत्ररक्षक चेंडूकाने तेवढा चांगला झेल बघायला मिळतो. क्षेत्र डोक्याच्या वरून तिथं चांगले क्षेत्ररक्षण होते परंतु चार धावांसाठी. सुरेख फटका पेक चौका मालाचा आत्मविश्वास काहीसा वाढलेला होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हरेश पालवणकर याच्याकडून आणि फलंदाज बाद होते तो भावेश मिंडे.
फलंदाज नवीन फलंदाज संतोष पडाळ एक कार्पेट लगत खेळलं शॉर्ट, एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत संतोष पडाळ. दोन धाव धावून पूर्ण केले आपल्या संघामध्ये, दोन धाव वाढवण्याचं दोन धावाचं योगदान दिलं ते दोन्ही फलंदाजांनी. या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये बघण्यासारखं ठरलं की सचिन लुस्टे आजच्या दिवसातील पहिली धाव बनवतात काय, कारण दोन्ही सामन्यामध्ये त्यांना झिरो माघारी परतावं लागलं होतं. एक स्लो ओव्हर पदीचा चेंडू टाकला अक्षयने आणि हलक्या हाताने खेळून एकदा धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला सौरभने आणि दोन धावा धावून पूर्ण केले ते दोन्ही फलंदाजाने. आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान दिलंय, ते दोन्ही षटक संपलेले आहेत. घुमे गगनी जय घोषा ने तुम तुमली चिंत पोकड़ी नगरी गणपती बाप्पाची गाणी आणि चिंच पोकळीचा चिंतामणी म्हटल्यावर राडा तर झालाच पाहिजे. पण मित्रमंडळ दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आरवी इलेव्हन जिथे सेट सावंत. मित्रमंडळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चालवातीला सामना रॉयल चॅलेंजर्स अनिल वर्सेस गाजा शेट. मित्रमंडळ चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती रॉयल चॅलेंजर्स अनिल या संघाने आणि चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश केला होता तो गाजा शेट. मित्रमंडळ संघाच्या गोलंदाजांनी सलामीची जोडी मैदानात हरीश पालवणकर आणि अक्षय मनपे सामन्यातील पहिलं षटक घेऊन वेदांत. शेखर लुष्टे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आरवी इलेव्हन संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले. पहिला चेंडूवर हल्ला चढवलाय हरेश पालवणकर याने, चेंडू पाठवलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. आरवी यापुढे होणारा सामना जितू शेट सावंत मित्रमंडळावरचा आरवी इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आलाय का समोरचा जितू शेट सावंत संघाचा कर्णधाराने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. शेखर आहे का सचिन कॅप्टन आहे. सचिन लुस्टे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं. सचिन लुस्टे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सचिन लुस्टे चांगला फटका बॅक टू बॅक षटकाराची मालिका चालू केली ते हरेशने.